हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। टुडे विल कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स एंड कार्बोक्सिलिक एसिड्स। बाळांनो, आपण कार्बोक्सिलिक ऍसिड स्टार्ट केलं होतं, ठीक आहे ना, जी रिएक्टिव्हिटी स्टार्ट केलं होतं आपण, आणि रिएक्टिव्हिटीमध्ये आपण ॲसिडिटी स्टडी केलं, करेक्ट ना? येस। कार्बोक्सिलिक ॲसिड्स हे काय, फिनॉल आणि अल्कोहोलपेक्षा काय असतात, मोर ॲसिडिक असतात, ठीक आहे ना। ओके, त्याचं रिझन पाहिलं आपण, त्याच्यानंतर सबस्टिट्युएंटचा इफेक्ट काय होतं त्याच्यावरती ते पाहिलं, करेक्ट ना, ठीक आहे। नाउ द नेक्स्ट स्टडींग इज ॲक्शन ऑफ मेटल्स। ॲक्शन, छोट्या छोट्या काय रिॲक्शन्स आहेत बाळानं, ओके, त्या खूप महत्त्वाच्या आहेत। ॲक्शन ऑफ मेटल, ॲक्शन ऑफ मेटल किंवा मेटल्स म्हणा, ठीक आहे। येस, आता मेटल्स कुठले, जनरली ॲक्टिव्ह मेटल्स। ॲक्टिव्ह मेटल्समध्ये बाळानं सोडियम असेल, सोडियम, पोटॅशियम, ठीक आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक एक्सेट्रा। दीज मेटल्स रिएक्ट विथ ॲसिड, ओके, बाय द लिबरेशन ऑफ, ओके, हायड्रोजन, ठीक आहे, अँड फॉर्म्स करिस्पॉन्डिंग सॉल्ट, ठीक आहे। ह्या रिॲक्शनसुद्धा काय इंडिकेट करतात, ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड। बळानो, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जर ओ एच बॉन्ड ब्रेक होत असेल, ठीक आहे ना, ओके, हा असा ओ एच, तर तो ॲसिडिक असतो, आलं लक्षात। मग आपण लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं, ओके, त्याच्यामध्ये ओ एच बॉन्डच ब्रेक होतो, येते लक्षात। आता ह्या रिॲक्शन्समध्ये सुद्धा काय, ओ एच बॉन्डच ब्रेक होतो। मग तुम्ही हेडिंग देऊ शकता जसं की बाबा, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ओ एच बॉन्ड, येते लक्षात। सी ओ बॉन्ड ब्रेक होत नाही ह्या केसमध्ये, तर ओ एच बॉन्ड ब्रेक होतो, ठीक आहे। सी आर, सपोज रिॲक्शन विथ सोडियम, आर सी ओ ओ एच ट्वाईस रिॲक्ट्स विथ ट्वाईस एन ए, ठीक आहे। येस, बॉन्ड कुठला ब्रेक होतो, ओ एच, टू फॉर्म ट्वाईस आर सी ओ ओ एन ए, सॉरी, ठीक आहे, ट्वाईस आर सी ओ ओ ओ एन ए प्लस एच टू गॅस। काय रिमूव्ह झालं बळानं, ओके, एच टू गॅस रिमूव्ह झालेला आहे, करेक्ट। दिस रिॲक्शन इंडिकेट्स द ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, अंडरस्टूड, ठीक आहे। तर कुठलेही एक्झाम्पल्स घेऊ शकताय, आर ग्रुप चेंज केला की करिस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळेल, हे सॉल्ट मिळेल बाय लिबरेशन ऑफ, ओके, एच टू गॅस। पोटॅशियम घेतलं तर सेम रिॲक्शन होते, ठीक आहे ना, ओके। इथं जर आपण पोटॅशियम ठेवलं ट्वाईस के, येस, विच गिव्स ट्वाईस आर सी ओ ओ के प्लस एच टू, हे अशी रिॲक्शन होईल, ठीक आहे ना, ओके। मॅग्नेशियमची बॅलन्स किती आहे, टू आहे, मग इथं दोन कार्बोक्सिलिक ॲसिड्स रिक्वायर्ड आहेत प्लस वन मॅग्नेशियम, का त्याची व्हॅलन्सी काय आहे, टू आहे, ठीक आहे। टू फॉर्म आर सी ओ ओ टेकन ट्वाईस एम सी प्लस एच टू, करेक्ट। कॅल्शियमसोबतची रिॲक्शन सेम होते, झिंकसोबतची रिॲक्शन सेम होते, बरोबर ना, ओके। कॅल्शियममध्ये काय फॉर्म होईल, आर सी ओ ओ टेकन ट्वाईस, ओके, कॅल्शियम प्लस एच टू, आणि झिंकसोबत काय होईल बघा ना, ओके, आर सी ओ ओ टेकन ट्वाईस झिंक प्लस एच टू, अशी रिॲक्शन होईल। म्हणजे प्रत्येक रिॲक्शनमध्ये, ओके, एच टू गॅस रिमूव्ह होतो, आलं लक्षात, ओके। मग कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट्स विथ ॲक्टिव्ह मेटल्स टू फॉर्म, हे सगळे कसे आहेत, ॲक्टिव्ह मेटल्स आहेत, ॲक्टिव्ह मेटल्स, ठीक आहे, ॲक्टिव्ह मेटल्स, ओके, टू फॉर्म सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड एच टू गॅस, समजलं हे, येस। आता नेक्स्ट रिॲक्शन बघा, येस, रिॲक्शन विथ ॲक्शन ऑफ ऑफ अल्कलीज, ॲक्शन ऑफ अल्कलीज, अल्कलीजमध्ये कोण असतात, एन ए ओ एच और के ओ एच, ठीक आहे, येस। आता स्ट्रॉंग बेसिस आहेत बळानो, रिॲक्ट्स विथ, ओके, दिस वीक ॲसिड, हा वीक ॲसिड आहे, ठीक आहे, एन ए ओ एच सोबत रिॲक्ट, विच फॉर्म्स, ओके, सॉल्ट अँड वॉटर आर सी ओ ओ एन ए प्लस एच टू, काय झालं बळानो, ओके, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, एच फ्रॉम, ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड अँड ओ एच फ्रॉम एन ओ एच कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्युल अँड द सॉल्ट इज फॉर्म्ड, करेक्ट। के ओ एच सोबत रिॲक्ट केलं तरीसुद्धा सेमच रिॲक्शन होते, प्लस एच टू, येते लक्षात, ठीक आहे। येस, ह्या सगळ्या जनरल रिॲक्शन, आर चेंज केला बळानं, ओके, तर काय करिस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळेल, प्रोडक्ट मिळेल, लक्षात येते, येस। आता नेक्स्ट रिॲक्शन बघा, रिॲक्शन विथ, ओके, कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स, ठीक आहे, येस, रिॲक्शन विथ
किंवा ॲक्शन ऑफ म्हणा, ठीक आहे ना. कार्बोनेट्स अँड बाय कार्बोनेट्स, कार्बोनेट्स अँड बाय कार्बोनेट्स. कार्बोनेट्स म्हणलं की बळा ना, ओके, काय येतो? एन ए टू सी ओ थ्री, सोडियम कार्बोनेट, ठीक आहे ना. रिएक्ट्स विथ टू मॉलिक्युल्स ऑफ आर सी ओ एच, करेक्ट. रिएक्शन सेम टाईपचे होते, ओके. फक्त इथं काय एफर्वेन्सेस मिळतात, कुठले एफर्वेन्सेस? तर काय सी ओ टूचे, ठीक आहे. ट्वाइस आर सी ओ ओ एन ए प्लस सी ओ टू प्लस एच टू ओ, ठीक आहे ना. शॉर्टमध्ये दाखवतो बघा रिएक्शन. आर सी ओ ओ एच, आर सी ओ ओ एच कशासोबत रिॲक्ट करायचं तुम्हाला? येस, कार्बोनेटसोबत रिॲक्ट करायचं आहे. लक्षात येते का? ठीक आहे. दोन काय आहेत? एन ए आहेत, सोडियम, टू सोडियम्स, ठीक आहे. अँड हिअर इट इज अ कार्बोनेट, ऑक्सिजन, डबल बॉन्ड कार्बन, ठीक आहे. येस, हे मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहितो आहे असा, ठीक आहे ना. ऑक्सिजन, डबल बॉन्ड कार्बन, ठीक आहे. ओ मायनस, हिअर इट इज ओ मायनस, बरोबर ना. ओके, दिस इज सोडियम, ओके, कार्बोनेट. लक्षात आलं? एच ओ एच कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल, लक्षात येते. येस, दिस आर सी ओ ओ अँड एन ए कंबाइन्स टू फॉर्म, येस, सॉल्ट, दॅट इज आर सी ओ ओ एन ए कार्बोक्सिलेट, ओके, येस, सॉल्ट, सोडियम कार्बोक्सिलेट म्हणायचं त्याला. लक्षात येते हे? येस. अँड सी ओ टू गॅस इज रिमूव्ह. हे अंडरस्टँडिंगसाठी तुमच्या, ठीक आहे ना. येस, की बाबा रिॲक्शनमध्ये काय काय होतं? हे दोन एच आणि ऑक्सिजन कंबाइन्स टू फॉर्म वॉटर, करेक्ट. दिस आर सी ओ ओ एन ए इज फॉर्म्ड, आर सी ओ ओ एन ए इज फॉर्म्ड, टू आर सी ओ ओ एन ए आर फॉर्म्ड, लेट ऑन, ओके, येस, दिस सी ओ टू इज रिमूव्ड, ओके, विथ एफर्वन्सेस. आलं लक्षात? सोडियम बायकार्बोनेट, आर सी ओ ओ एच वेन रिॲक्ट्स विथ एन ए एच सी ओ थ्री, एन ए एच सी ओ थ्री. आता इथं मात्र काय आहे? एकच सॉल्ट आहे बळा, ठीक आहे ना. ओके, येस, मीन्स आर सी ओ ओ एन ए, आर सी ओ ओ एन ए इज फॉर्म्ड, करेक्ट. मग इथला एक ऑक्सिजन आणि हे दोन हायड्रोजन्स कंबाईन होऊन एच टू ओ फॉर्म करतील, ठीक आहे. एक ऑक्सिजन निघून गेलं तर सी ओ टू फॉर्म होतो, प्लस एस एच टू. आलं लक्षात? हे होतं रिगार्डिंग एस रिॲक्शन विथ कार्बोनेट्स अँड बाय कार्बोनेट्स. लक्षात आलं बळा ना हे? येस. आता नेक्स्ट रिॲक्शन बघा. हे रिॲक्शन्स इंटरमिडिएट फॉर्म करण्यासाठी जनरली यूज करतात, ठीक आहे ना. क्वेश्चनमध्ये समजेल तुम्हाला. ठीक आहे. येस, बाय द ॲक्शन ऑफ पी सी एल थ्री, पी सी एल फाईव्ह अँड एस ओ सी एल टू, ठीक आहे. प्रत्येकाची ॲक्शन ही अल्कोहोलसारखी होते बळानो, ठीक आहे ना. बघा, सपोज आर सी ओ ओ किंवा असं लिहूया सी डबल बॉन्ड ओ ओ एच रिॲक्ट्स विथ पी सी एल थ्री, आता हा ऑक्सिजन विसरा तुम्ही, ओके, तो अल्कोहोलसारखा दिसतो ना. मग अल्कोहोलसारखीच रिॲक्शन होते, अल्कोहोलची रिॲक्शन होऊन आहे तुम्हाला, ठीक आहे. थ्री मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल रिॲक्ट्स विथ दिस पी सी एल थ्री टू फॉर्म एस अल्काइल क्लोराईड, हे नोन आहे तुम्हाला. मग हा ओ एच कशानं रिप्लेस होतो? सी एलनं, करेक्ट. मग कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सुद्धा सेमच रिॲक्शन होते. येस, विच केस थ्राइस आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच, सॉरी, हेर इट इज सी एल प्लस एच थ्री पी ओ थ्री, एच थ्री पी ओ थ्री, करेक्ट ना. येस, बघा, इथं जो ऑक्सिजन आहे, सॉरी, ओ एच जो आहे, ओके, तो कशानं रिप्लेस झालेला? तीन सी एलनं रिप्लेस झालेला आहे, ठीक आहे. आणि इथले ओ एच जे आहेत ते कोणासोबत गेले? फॉस्फरससोबत. तीन एच, तीन ऑक्सिजन, अंडरस्टूड, ठीक आहे. रिॲक्शन विथ पी सी एल फाय, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच, अल्कोहोल सारखीच रिॲक्शन होते सेम, ठीक आहे. पी सी एल फाय विच फॉर्म्स आर सी डबल बॉन्ड ओ सी एल प्लस एच सी एल प्लस पी ओ सी एल, ठीक आहे ना. ओके, एक हायड्रोजन, ओके, कशासोबत गेलेला आहे? एक सी एलसोबत, ठीक आहे. ऑक्सिजन कोणासोबत गेला? फॉस्फरससोबत,
समझ लगा? ठीक है, यस। एक HCl फॉर्म सा लेला है, ठीक है, दूसरा ओ सॉरी POCl3 फॉर्म सा लेला है, एक Cl कुटा लेला है यस कार्बोनिल कार्बन वरती। अलग लक्ष्य अल्कोहल चीजें के मेकॅनिझम असणार आहे, सेमच टाइप चे मेकॅनिझम इथे सुद्धा असेल। रिएक्शन विथ SOCl2 आर C डबल बॉन्ड O OH व्हेन रिएक्ट्स विथ SOCl2, सेम रिएक्शन लाइक अल्कोहल व्हिच फॉर्म्स R C double bond O Cl plus SO2 plus HCl। ये दोन्ही काय असतात? गॅसेस असतात। आले लक्षात रिएक्शन बघा ना तिन्ही, ठीक आहे। आता R चेंज केला की करेस्पॉन्डिंग प्रोडक्ट काय होतो? चेंज होतो। समजलं हे? ठीक आहे ना, ओके। आता फॉर एक्झाम्पल एखादी क्वेश्चन बघूया आपण, ठीक आहे। यस, सपोज R Cl अल्काइल क्लोराईड, अल्काइल क्लोराइड व्हेन रिएक्ट्स विथ ओके KCl गिव्स A, ठीक है, विच ऑन ट्रीटमेंट विथ एसिडिक वाटर H3O प्लस गिव्स B, ठीक है, यस। अगेन इट रिएक्ट्स विथ ओके कशासोबत ट्रीट करायचं तुम्हाला? एकतर SOCl2, PCl3 किंवा PCl5, कुठलाही घेऊ शकताय, ठीक है, PCl3 और PCl5 और ठीक है SOCl2, तीनचा रिएक्शन सेम असतात, क्यूज सी लिहा बरं प्रोडक्ट। आर सी एल रिएक्ट्स विथ के सी एन टू फॉर्म एस आर सी एन, आर सी एन व्हेन रिएक्ट्स विथ एसिडिक वाटर टू फॉर्म आर सी ओ एच, आर सी ओ एच व्हेन रिएक्ट्स विथ एनी ऑफ दिस रिएजेंट टू फॉर्म एस आर सी ओ एस सी एल, मीन्स असाइल क्लोराइड इज फॉर्म्ड, ठीक आहे। आता बघा ना ह्याच असाइल क्लोराईड वरती, ठीक आहे ना, यस बघा असाइल क्लोराईड वरती जर आपण रोझनमेंट रिडक्शन केलं, ठीक आहे, म्हणजेच काय H2 PD BA SO4 जर ऐड केलं बघा ना त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर काय फॉर्म होतो? R, ठीक आहे, C डबल बॉन्ड O H दॅट इज अल्डिहाइड, इथं C डबल बॉन्ड O असतो किंवा R CO CHO करू लिहू शकता तुम्ही, ठीक आहे ना, ओके। ह्याच अल्डिहाइड वरती, ठीक आहे, अल्डिहाइडचे रिएक्शन्स करू शकता तुम्ही, अल्डोल कंडेन्सेशन करू शकताय, ठीक आहे ना, ओके। जर अल्फा हायड्रोजन असेल तर, अल्फा हायड्रोजन नसेल तर काय करू शकता तुम्ही? कॅनेसारो रिएक्शन करू शकताय, ठीक आहे। जर हायड्रोकार्बन फॉर्म करायचं असेल तर तुम्ही क्लेमेन्सन रिडक्शन करू शकताय, ठीक आहे ना, ओके। किंवा उल्फ किश्नर रिडक्शन करू शकताय, सपोज मी इथं उल्फ किश्नर रिडक्शन केलं किंवा क्लेमेन्सन रिडक्शन झिंक ओके एस एच जी इन एच सी एल, बरोबर आहे ना, ओके। विच फॉर्म्स आर सी एच थ्री, बरोबर आहे ना, परत काय केलं आपण? हायड्रोकार्बन फॉर्म केलं, क्लिअर आहे, येस। रिडक्शन केलं सपोज, ठीक आहे, येस, सपोज के टू सी आर टू ओ सेवन ॲड केलं तर काय फॉर्म होतो? परत कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होतो, ठीक आहे। सपोज एच सी एन ॲड केलं, एच सी एन तर काय फॉर्म होतो? सायनोहायड्रीन, करेक्ट ना, ओ एच सी एन, दिस इज अल्डिहाइड सायनोहायड्रीन, लक्षात येते, येस। परत सी एन आला, सी एनला परत हायड्रोलाइज करू शकता कशामध्ये? कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये। बघा स्टार्ट कुठून केलं होतं? अल्काइल हलाइडपासून, बरोबर आहे ना, ओके। काय काय फॉर्म केलं आपण? येस हायड्रोकार्बन पण फॉर्म केलं, ओके, येस सायनोहायड्रीन फॉर्म केलं, कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म केलं, लक्षात येते बळानं हे, येस। त्याच्यापासून अमाइड पण फॉर्म करू शकताय, सपोज ओके आर सी ओ सी एल आहे, ठीक आहे, येस। एन एच थ्री जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर काय फॉर्म होतो? आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू फॉर्म होतो, दॅट इज अमाइड, आलं लक्षात, ठीक आहे। ह्याचं हायड्रोलायसिस जर केलं बळानं, बघा प्रोडक्ट किती फॉर्म करू शकतो आपण, ठीक आहे, तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होतो, येते हे लक्षात, ठीक आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड। अनहायड्राइड फॉर्म करू शकता त्याच्यापासून, जर तुम्ही ओके त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड ॲड केला, ठीक आहे, एस सी ओ ओ एच, तर अनहायड्राइड फॉर्म होईल आर सी डबल बॉन्ड ओ एस सी एल इज ओके एस रिप्लेस हिज सी ओ ग्रुप, आर सी ओ ग्रुप एच अँड सी एल कंबाइन्स टू फॉर्म एस एच सी एल, ठीक आहे, अनहायड्राइड इज फॉर्म्ड, ठीक आहे। किती प्रोडक्ट्स फॉर्म केलं बघा आपण, लक्षात येते का हे? येस। अजून परत जर तुम्ही अल्कोहोल ॲड केला बळा ना ह्याच्यामध्ये, अल्कोहोल आर ओ एच, तर काय फॉर्म होतो? इस्टर फॉर्म होतो, आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर,
The Cl and H combines to form HCl. Ester is formed. म्हणजेच काय की जे काय तुम्ही इंटरमिडिएट इथं फॉर्म करणार आहे ओके आर सी ओ सी एल ठीक आहे एस त्याचं कन्वर्जन कशामध्ये करू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये करू शकता क्लिअर आहे हे ठीक आहे आणखीन घ्या सपोज स्टार्टिंग मटेरियल इज मिथाइल बेन्झीन स्टार्टिंग मटेरियल काय मिथाइल बेन्झीन ठीक आहे आता ह्या रिएक्शन झालेले आहेत तुम्हाला सपोज केमिनो फोर ऍड केलं ओ एच मायनस ठीक आहे इज फॉलोड बाय हायड्रोलायसिस फॉलोड बाय हायड्रोलायसिस करेक्ट विच फॉर्म्स ए ठीक आहे विच ऑन रिएक्शन विथ एस ओ सी एल टू क्यूज बी विच ऑन ट्रीटमेंट विथ एन एच थ्री क्यूज सी ठीक आहे हा अमाइड सुद्धा ओके फर्दर रिएक्शन मध्ये यूज केला जातो एक रिएक्शन आहे बाळानो ओके दॅट इज हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन ठीक आहे ना हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन ते कशामध्ये येईल तुम्हाला अमाइन्स मध्ये येणार आहे ठीक आहे ना ओके अमाइन्सच्या प्रिपरेशन मध्ये येईल ठीक आहे दाखव तुम्हाला मी रिएक्शन इथं येस काय आपण अमाइड फॉर्म केला होता ठीक आहे ना येस दिस अमाइड आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू ठीक आहे बी आर टू सोबत रिएक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ एन ए ओ एच करेक्ट तर काय फॉर्म होतो प्रायमरी अमाइन फॉर्म होतो एवढंच लक्षात ठेवा आता हे कसं होतं वगैरे ते पुढं बघूया आपण काय फॉर्म होतो तिथं अमाइन फॉर्म होतो मग हे कुठं स्टडी करायचं तुम्हाला अमाइनच्या रिएक्शन पण इंटरमिडिएट कुठं फॉर्म केलं आपण ह्याच रिएक्शनमध्ये फॉर्म केलं ना हाच इंटरमिडिएट तुम्हाला कुठं येस अमाइनच्या प्रिपरेशनमध्ये यूज करायचं आहे समजते का ठीक आहे येस बघा मिथाइल बेन्झीन अंडर गोज ऑक्सिडेशन टू फॉर्म बेन्झोइक ऍसिड दॅट इज सी ओ ओ एच करेक्ट ठीक आहे विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके एस ओ सी एल टू एस ओ सी एल टू सोबत ट्रीट केलं बरं ओ एच गेट रिप्लेस्ड बाय एस सी एल दिस इज बेन्झोइल क्लोराईड ठीक आहे वेन दिस बेन्झाइल क्लोराईड इज ओके एस रिएक्ट्स विथ एन एच थ्री टू फॉर्म एस बेन्झामाइड करेक्ट सी डबल बॉन्ड ओ एन एच टू ठीक आहे आणि ही जर रिएक्शन केलं आपण त्याच्यामध्ये कुठली रिएक्शन हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन तर काय होतो कार्बोनिल ग्रुप निघून जातो आणि काय होते रिअरेंजमेंट होते आर ग्रुप डायरेक्टली अटॅच टू दी एन एच टू करू का स्टेप ती इथं येस करूया ठीक आहे ती स्टेप आपण आणखीन वाढूया आपण इथं येस बी आर टू इन प्रेझेन्स ऑफ एन ए ओ एच टू फॉर्म एनिलिंग एन एच टू ही एक्स्ट्रा रिएक्शन दाखवलं तुम्हाला मी काय होतं येस हा ग्रुप निघून जातो म्हणजे रिअरेंजमेंट होते समजते त्याला हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन म्हणायचं आलं लक्षात हे बळा ना ठीक आहे येस बघा आणखीन काय रिएक्शन्स देतो रिलेटेड टू इट सपोज रिएक्शन प्रायमरी अल्कोहोलपासून स्टार्ट केलं सी एच थ्री सी एच टू ओ एच वेन रिएक्ट्स विथ के टू सी आर टू ओ सेवन सॉरी इन प्रेझेन्स ऑफ एच प्लस विच गिव्स ए विच ऑन ट्रीटमेंट विथ एस कशासोबत एस ओ सी एल टू एस ओ सी एल टू सोबत गेलं बोला ट्रीटमेंट ठीक आहे ना ओके विच गिव्स बी विच ऑन ट्रीटमेंट विथ एन एच थ्री ठीक आहे गिव्स सी लक्षात येते काय करतोय आपण ठीक आहे ना येस बघा परत आपण जर आपण त्याची रिएक्शन के ओ एच सोबत केलं के ओ एच क्यूज ओके डी म्हणूया ठीक आहे ना येस तीच रिएक्शन वेगवेगळ्या कंपाऊंड सोबत करू शकताय तुम्ही ओके नो डाऊट ते एवढंच रिएक्शन स्टडी करूया आणखीन बघा येस हीच रिएक्शन कॅरी आउट करूया आपण बी आर टू इन प्रेझेन्स ऑफ एन ए ओ एच ठीक आहे हीट टू फॉर्म ओके सी डी ई क्लिअर ठीक आहे करा बरं रिएक्शन आता के टू सी आर टू ओ सेवन ॲड केला बळानो येस इथाईल अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होतं ॲसिटिक ॲसिडमध्ये ॲसिटिक ॲसिड जवळ सी एस ओ सी एल टू सोबत रिॲक्ट केलं येस तर सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एल फॉर्म होतो एन एच थ्री सोबत रिॲक्ट केलं तर काय फॉर्म होतो सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन एच टू फॉर्म होतो बरोबर ना ओके ही रिॲक्शन जी आहे
H2H. H and Cl combines to form HCl, and this NH2 directly attached to this carbonyl group to form amide. This is called as a amide, which on reaction with Br2 in presence of NaOH gives. बगा काय करायचं तुम्हाला rearrangement करायचं आहे by removal of this group. ठीक आहे, that is called as a Hoffmann bromamide degradation reaction. CH3NH. ठीक आहे, yes. बघा ना ह्याच्यामध्ये KOH जर add केलं, बरोबर आहे ना, okay, हा strong base आहे. ठीक आहे, yes. काय होतं हा Cl कशाने replace होतो, OH ने replace होतो to form CH3 C double bond O OH. ठीक आहे ना, म्हणजे काय परत कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होतो. समजते का हे, यस, इजी रिएक्शन्स आहेत आणि खूप महत्त्वाचे पण आहेत. ठीक आहे, यस, बघा एक रिएक्शन तुम्हाला देतो आता होमवर्क साठी, तुम्ही करायचं ते. बेंजीन when reacts with CH3Cl in AlCl3 gives a which on treatment with KMnO4 in presence of OH- followed by hydrolysis gives B. ठीक है, which on treatment with PCl3 gives C. ठीक है, yes, which on treatment with okay NH3, which on treatment with NH3 gives okay D, Br2 in presence of NaOH gives E. ठीक है, amine च्या पण पुढे रिएक्शन्स आहेत, बघा चेन कशी तयार केलेली आहे, परत amine ची रिएक्शन करू शकता है. ठीक है ना, ते amines मध्ये स्टडी करूया. तरी सुद्धा आपण अमाइनची रिएक्शन केलेली आहे, बळनो डायझोटायझेशन केले ऑलरेडी आपण केले ना. ठीक आहे, यस, बघूया आपण नंतर. ठीक आहे, डायझोटायझेशन केले, सॅनमेर रिएक्शन केले आपण, सॅनमेर रिएक्शन केले ना आपण. ठीक आहे, मग करू शकता तुम्ही. ठीक आहे, सपोज NaNO2 इन HCl ऍड केलं ऍट 273 टू 278 केल्विन क्यूज F, yes, which on treatment with Cu2 Cl2 in HCl gives G. ठीक है, सांगू का प्रोडक्ट्स. ठीक है, बोलिया. ओके, बेंजीन व्हेन रिएक्ट्स विथ CH3Cl इन प्रेजेंस ऑफ AlCl3, करेक्ट, कुठली रिएक्शन आहे, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये काय होतं, बेंजीनचं बाळानो अल्कायलेशन होतं, कुठल्या पोझिशनला लिहा तुम्ही. ठीक है, दिस इज मिथाइल बेंजीन. मिथाइल बेंजीन ऑन ऑक्सीडेशन गिव्स एस बेंजोइक एसिड, करेक्ट, COOH. PCl3 व्हेन रिएक्ट्स विद दिस बेंजोइक एसिड देन फॉर्म्स बेंजोइल क्लोराइड C डबल बॉन्ड O Cl, व्हिच ऑन ट्रीटमेंट विद एस NH3 टू फॉर्म बेंजामाइड. बेंजामाइड, करेक्ट, बेंजामाइड व्हेन रिएक्ट्स विद और हीटेड विद Br2 इन प्रेजेंस ऑफ NaOH व्हिच फॉर्म्स एस एनिलीन. काय फॉर्म होतो बळानो, इथं एनिलीन फॉर्म होतो, NH2. काय होते, रीअरेंजमेंट बाय रिमूवल ऑफ दिस ग्रुप, करेक्ट. ठीक आहे, व्हिच ऑन ट्रीटमेंट विथ ओके NaNO2 HCl डायझोटायझेशन रिएक्शन म्हणायचं त्याला. ठीक आहे, व्हिच फॉर्म्स डायझोनियम सॉल्ट N2Cl. डायझोनियम सॉल्ट, आधी ही रिएक्शन कुठली आहे, सॅनमेर रिएक्शन, विच फॉर्म्स एस क्लोरो बेंझीन. क्लोरो बेंझीन, लक्षात आलं का, यस बळानो, बेंझीन पासून आपण काय क्लोरो बेंझीन डायरेक्ट केलेलं नाही, ओके, यस, नंबर ऑफ स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये, क्लिअर आहे, यस, तुम्ही डायरेक्ट पण करू शकताय. ठीक आहे, तुम्हाला वे नोन आहे कि बेंजीनचं क्लोरोबेंजीन कसं तयार, कसं फॉर्म करायचं. ठीक आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये स्टडी केलं आपण, पण या स्टेप्स बघा कशा आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स ओळखता आलं पाहिजे, ए काय आहे, बी काय आहे, सी काय आहे, डी काय आहे, ई काय आहे, एफ आहे, जी काय आहे, एक सिक्वेन्स घेतला आपण रिएक्शनचा, समजलं हे. ठीक, नेक्स्ट रिएक्शन घेऊया, एस इस्टरिफिकेशन रिएक्शन.
ठीक है, एस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ एस्टर। त्याच्यामध्ये काय यूज करतात, अल्कोहोल यूज करतात, ठीक है ना, रिएक्शन विथ अल्कोहोल। ठीक है, रिएक्शन विथ अल्कोहोल, ठीक है ना, ओके। अल्कोहोल सोबत रिएक्शन केलं की काय, इस्टर फॉर्म होतो। सी एल आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच व्हेन रिएक्ट्स विथ एच ओ आर, दिस इज कार्बोक्सिलिक एसिड, दिस इज अल्कोहोल इन प्रेजेंस ऑफ एस एसिड एच प्लस। इट अंडर गोज ओके रिमूवल ऑफ वॉटर और इट अंडर गोज डिहाइड्रेशन ओके टू फॉर्म आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर, दिस इज कॉल्ड एज इस्टर बाय रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, ठीक है ना, ओके। अल्कोहोलच्या रिएक्शन्समध्ये पाहिलं होतं हे आपण, कार्बोक्सिलिक ॲसिडसोबत रिॲक्ट केलं तर काय फॉर्म होतो, इस्टर फॉर्म, ठीक आहे। आर चेंज केला तर करेस्पॉन्डिंग प्रोडक्ट चेंज होतो, समजलं, ठीक आहे। येस, रिएक्शन विथ अमोनिया, विथ अमोनिया एन एच थ्री, छोट्या छोट्या रिएक्शन्स आहेत बळानं सगळे, ह्या ठीक आहे ना। अमोनियासोबत रिॲक्ट केलं तर अमाईड फॉर्म होतो, सी द रिएक्शन, ठीक आहे। ह्याला गॅब्रियल थॅलेम सॉरी गॅब्रियल थॅलेमाइड पुढं आहे, येस, अगोदर बघूया रिएक्शन आर सी डबल बॉन्ड ओ एस ओ एच वेन रिएक्ट्स विथ एन एच थ्री। नाव दिस इज ॲसिड, दिस वन इज बेस, ॲसिड बेस, ओके, एसपासनं काय फॉर्म होतो बोलानं, सॉल्ट फॉर्म होतो। हाऊ, सी यर एन एच थ्री विल एक्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फ्रॉम ओके एस ॲसिड अँड टू फॉर्म आर सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस एन एच फोर प्लस, अगोदर काय होतो, सॉल्ट फॉर्म होतो, ठीक आहे ना। अमोनियम कार्बोक्सिलेट विच ऑन स्ट्रॉंग हीटिंग, विच ऑन स्ट्रॉंग हीटिंग ग्यूज आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू प्लस एच टू ओ, ठीक आहे ना। हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, अगोदर सॉल्ट फॉर्म होतोच कंपल्सरी आणि त्याच्यानंतरच मग काय अमाइड फॉर्म होतो। तुम्हाला डायरेक्ट जर रिएक्शन करायची असेल तर असं दाखवू शकताय तुम्ही, ओ एच वेन रिएक्ट्स विथ एच, ठीक आहे, एन एच टू, दॅट इज एन एच थ्री, एच अँड ओ एच कंबाइन्स टू फॉर्म एस वॉटर मॉलिक्यूल अँड एन एच टू डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप, अंडरस्टूड, ठीक आहे। हे होतं रिगार्डिंग अमाइड फॉर्मेशन, तोच अमाइड पुढं कशासाठी, ह्याच्यासाठी यूज करू शकतो फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन, ठीक आहे। त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची रिएक्शन आहे जी की एक्झामला विचारली जाते आणि विचारलेली आहे, दॅट इज गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, ठीक आहे। आणि तो गॅब्रियल थॅलामाइड कशासाठी यूज करतात बळानं, अमायनच्या सिंथेसिससाठी यूज करतात। दोन्ही रिएक्शन एकत्रच दाखवतो मी तुम्हाला, कारण ती रिएक्शन कुठं आहे, अमायनमध्ये आहे, ठीक आहे ना। येस, ती रिएक्शन इथंच दाखवतो म्हणजे तिथं क्लिअरन्स होईल तुम्हाला। येस, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस, बघा गॅब्रियल थॅलेमाइड कसा फॉर्म केला जातो, ठीक आहे। सपोज दिस इज थॅलॅसिड, सी ओ ओ एच, सी ओ ओ एच, वॉट इज दिस, येस दिस इज येस थॅलिक ॲसिड, ॲसिड विच ऑन ट्रीटमेंट विथ टू मॉलिक्यूल्स ऑफ एन एच थ्री, बघा बळून काय होईल, इथं न्यूट्रलायझेशन रिएक्शन होईल, ठीक आहे ना, ओके। अमोनियम थॅलेट फॉर्म होईल, अमोनियम थॅलेट एन एच फोर, सी ओ ओ एन एच फोर, निगेटिव्ह असतो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, अमोनियम थॅलेट, करेक्ट। नाव दिस अमोनियम थॅलेट वेन हीटिंग स्ट्रॉंगली, ठीक आहे ना, ओके, स्ट्रॉंग हीट केलं बळानं त्याला, स्ट्रॉंग हीट टू फॉर्म, येस बघा काय फॉर्म होतो, थॅलेमाइड फॉर्म, थॅलिक ॲसिडचा थॅलेमाइड, ठीक आहे। येस, थॅलिक ॲसिड वेन हीटिंग स्ट्रॉंगली ओके इट गिव्ज डेफिनेटली थॅली थॅलेमाइड, ठीक आहे ना, ओके, हाफ थॅलेमाइड, लक्षात येतं हे, येस।
किंवा असं पण देतात तुम्हाला डायरेक्टली, ठीक आहे. एग्जाम मध्ये असा क्वेश्चन विचारलेला होता, COOH थालिक ऍसिड दिलेला होता असा, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये NH3 ऍड केलं होतं आणि काय शीट केलं होतं, फिनिश. तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म करता आला पाहिजे, दॅट इज थालिमाइड. ह्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, NH, ठीक आहे. आता हा थालिमाइड कुठे यूज केला जातो बघा ना, ओके, फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन, ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये जर आपण NaOH ऍड केलं किंवा KOH ऍड केलं, KOH जर ऍड केलं, दिस KOH ऍक्ट ॲज अ बेस अँड ॲब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फ्रॉम दिस एस थालिमाइड अँड फॉर्म्स अ सॉल्ट, डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, ठीक आहे, एन मायनस के प्लस, ठीक आहे ना, बाय रिमूव्हल ऑफ H2. नाव धिस सॉल्ट, ओके, येस, रिएक्ट्स विथ RX, दॅट इज अल्कायल हॅलाइड. इट विल अटॅक ऑन दिस R टू फॉर्म अल्कायल थॅलेमाइड, एन अल्कायल थॅलेमाइड. हे तुम्हाला तिथं होणार आहे कुठं, अमाइन्समध्ये, ठीक आहे. विच ऑन, ओके, येस, हायड्रोलायसिस, NaOH, ॲक्वेस NaOH ॲड केलं बघा ना, ओके, तर NaOH कुठे ॲड होतो, अक्रॉस दिस बॉन्ड, NaOH, NaOH काय फॉर्म होईल, RNH2, ठीक आहे. येस, बघा, हा सॉल्ट असेल, दिस इज द सॉल्ट प्लस RNH2, दिस इज प्रायमरी अमाइन, त्याला म्हणायचं गॅब्रियल थॅलेमाइड. ओके, इथं थॅलेमाइड सिंथेसिस केलं आपण, ओके, त्याच्यानंतर काय अमाइन फॉर्म केलं त्याच्यापासून आपण, आलं लक्षात हे, ठीक आहे ना, ओके. मग प्रायमरी अमाइन प्रिपेअर करण्यासाठी वळणं थॅलेमाइडची रिक्वायरमेंट आहे. थॅलेमाइड कशापासून प्रिपेअर केला जातो, थॅलिक ॲसिडपासून प्रिपेअर केला जातो, क्लिअर आहे हे, येस. मग कुठल्याही टाईपचा अमाइन तुम्ही प्रायमरी अमाइन फॉर्म करू शकता, तिथं आर चेंज केलं तुम्ही, ओके, तर काय करेस्पॉन्डिंग तुम्हाला, ओके, अमाइन मिळेल. अल्काइल ग्रुप कुठलाही चेंज करू शकता, कुठलाही ठेवू शकता, क्लिअर आहे, ठीक आहे. बोला ना, ओके, नेक्स्ट रिॲक्शन बघूया, तर दॅट इज फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड्स, दॅट इज डिहायड्रेशन ऑफ, ओके, ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड्स, ठीक आहे ना, बघूया. फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड्स खूप महत्त्वाची रिएक्शन आहे, ठीक आहे ना. येस, आपल्याला समजत नाही डायरेक्टली काय करतात, ॲसिटिक ॲसिड बोलतात, ॲसिटिक ॲसिड, विच ऑन ट्रीटमेंट विथ P2O5, ठीक आहे, हिट क्यूज, काय समजत नाही आपल्याला, काय हे ॲसिटिक ॲसिड, P2O5 ॲड केलेलं आहे, हीट केलेलं आहे, ओके, मग काय फॉर्म होईल, समजत नाही ना, ओके, रिएक्शन हे एक्झॅक्ट तुम्हाला नोनच असली पाहिजे, रिएक्शन तुम्ही प्रॅक्टिस केलेलंच असलं पाहिजे, तरच ही रिएक्शन तुम्हाला लक्षात येते बघा, ठीक आहे. P2O5 ॲक्ट ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट, ठीक आहे ना, ओके. डिहायड्रेटिंग एजंटमध्ये आपण काय करतो, एकतर H2SO4 घेतो ॲसिडसोबत, अदरवाईज काय P2O5 घेतो, ठीक आहे, नोट करा, हा काय आहे, डिहायड्रेटिंग एजंट, ठीक आहे. काय होतं बघा रिएक्शनमध्ये, ॲसिटिक ॲसिडचे दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट होतात बघा, सी डबल बॉन्ड ओ, OH, and reacts with HOC double bond OCH3, two molecules, theek hai, OH from one molecule and H from another molecule combines to form water molecule, theek hai, and CH3 C double bond O O C double bond O CH3 is formed, that is a anhydride, alaka lakshat hai, theek hai. Mujhe general reaction kya sangal, R C double bond O OH kiti hotil, twice, इन प्रेझेन्स ऑफ, ओके, एकतर काय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करा, अदरवाईज काय करा, ओके, P2O5 यूज करा, विच क्यूज आर सी डबल बॉन्ड ओ, ओ सी डबल बॉन्ड ओ, एस आर प्लस H2, व्हेरी IMP रिएक्शन, ठीक आहे ना, ओके. असं दिल्यानंतर समजत नाही आपल्याला, ठीक आहे, प्रोपिओनिक दिला, सिटिक ॲसिड दिला, प्रोपिओनिक ॲसिड दिला, ओके, ब्युटॅनिक ॲसिड दिला, कुठलाही देऊ शकतात तुम्हाला, ठीक आहे. P2O5 ॲड करतात किंवा H2SO4 ॲड करतात, ओके, त्याच्यामध्ये काय होतं, डिहायड्रेशन होतं, क्लिअर आहे हे.